हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी टेक चॅनल. मी अजय कुमार गोस्वामी. आज आपण एक महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत. तो टॉपिकचं नाव आहे राज्यघटनेमध्ये उल्लेख नसलेल्या बाबी. म्हणजे राज्यघटनेमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा उल्लेख नाही. फॉर एक्झाम्पल, अल्पसंख्याक हा शब्द घ्या, त्याचा उल्लेख तुम्हाला ओरिजिनल राज्यघटनेमध्ये पाहायला मिळतो का? नाही. नंतर तसं तुम्हाला डेफिनेशन पाहायला मिळतं. अशा पद्धतीचे जे मुद्दे आहेत ना, ते आपण याच्या सेशनमध्ये कव्हर करणार आहोत. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि जास्तीत जास्त तुमचे जे मित्र आहेत त्या मित्रांना शेअर करा. ठीक आहे, तर आज आपण वेळ न दौडता ॲक्च्युली आपलं जे लेक्चर आहे त्याला सुरुवात करूया. घटनेमध्ये उल्लेख नसलेल्या बाबीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे संघराज्य. संघराज्य हा शब्दाचा उल्लेख तुम्हाला आढळत नाही, कारण घटनेमध्ये राज्यांचा संघ असं म्हटले, पण संघराज्य शब्दाचा उल्लेख आढळतो का? नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर धर्मनिरपेक्ष या शब्दाचा उल्लेख तुम्हाला फक्त प्रस्ताविकामध्ये पाहायला मिळतो. म्हणजे घटनेचा जो सरनाम आहे, या सरनामेमध्ये तुम्हाला हा उल्लेख पाहायला मिळतो. इतरत्र तुम्हाला कुठेही बघायला मिळत नाही. तसंच समाजवादी हा शब्द आहे, ह्याचा सुद्धा शब्द केवळ तुम्हाला त्या घटनेच्या प्रस्ताविकेमध्ये किंवा सरनामेमध्ये आढळतो, इतरत बघायला मिळत नाही. आणखी एक महत्त्वाचा घटक येतो, तो म्हणजे घटनेमध्ये ॲड असलेला महत्त्वाचा शब्द, तो म्हणजे समाजवादी. याचा अर्थ कुठं स्पष्ट केला आहे का? डेफिनेटली नाही. म्हणजे समाजवादी या शब्दाचा अर्थ स्पष्ट केलेला तुम्हाला बघायला मिळत नाही. आयोगाला काय होतं ना कोणत्या पॉईंटवर सब ऑप्शन्स म्हणून याच्यावर प्रश्न विचारला जातो, त्यामुळे हे घटक फक्त माहीत असू द्या. त्याच्यानंतर घटनेच्या सुरुवातीनंतर नागरिकत्व संपादन समाप्ती बाबतच्या ज्या स्थायी तरतुदी दिलेल्या नाहीत. ठीक आहे, अस्पृश्यता या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा. अस्पृश्यता या शब्दाचा अर्थ आपल्या राज्यघटनेमध्ये कुठेही स्पष्ट केलेला आहे का? तर तो स्पष्ट केलेला नाही आहे. किंवा अल्पसंख्याक शब्दाचा अर्थसुद्धा तोसुद्धा स्पष्ट केलेला नाही आहे. आयोगाने एकदा विचारलं होतं मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीमध्ये, त्याचं वर्गीकरण दिलं आहे का? जसं आपण म्हणतो की वेगवेगळ्या टाईपमध्ये वर्गीकरण केलं जातं मार्गदर्शक तत्वाचं, मग गांधीवादी वगैरे असं, पण तसं घटनेमध्ये ना तुम्हाला या मार्गदर्शक तत्वाचं वर्गीकरण दिलेलं नाही. नाही हे लक्षात ठेवा. संकेतानुसार पाळलं जातं, पण वर्गीकरण कुठं दिलं आहे का? घटनेमध्ये नाही हे लक्षात असू द्या. हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे. एकदा आयोगाने याच्यावर विचारला आहे, या घटकावरही हा प्रश्न विचारून झाला आहे, या घटकावरही विचारून झाला आहे, त्यामुळे किती महत्त्वाचा घटक आहे हे तुम्हाला नक्की समजेल. त्यानंतर घटनेमध्ये घटनाभंग या शब्दाचा अर्थ स्पष्ट व्यवस्थितरित्या केलेला नाही, त्याच्यामुळे तो एक घटक. किंवा संसदीय विधेयक असेल तर त्याच्यावर निर्णय घेण्याबाबत राष्ट्रपतीवर कोणती कालमर्यादा आहे का? तर एखाद्या संसदीय विधेयकाबाबत नाही, ते एक तुम्हाला बघायला मिळत नाही. किंवा उपराष्ट्रपतीला पदावरनं दूर करण्याची कारणं असतील, घटनेमध्ये कुठं सांगितलीत का? डेफिनेटली नाही. उपराष्ट्रपती या पदाला पदावरनं दूर करण्यासंदर्भाची कारणं घटनेमध्ये सांगितली नाहीत. मग प्रश्न असा विचारला, उपराष्ट्रपती हे पद भारतानं कोणत्या देशाच्या राज्यघटनेमधून घेतलं? उपराष्ट्रपती पद म्हटलं तर तुमचं लक्षात आलं पाहिजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, अमेरिकेकडं आपण घेतले. किंवा राज्यपाल हे पद घ्या, राज्यपाल हे पद भारतानं कोणत्या देशाच्या राज्यघटनेमधून घेतलं? तर राज्यपाल पद हे कुठल्या देशाच्या राज्यघटनेमधून नाही, 1935 जो कायदा, या 1935 कायद्यामधून हे पद घेण्यात आलं. 1935 कायदा हे लक्षात असू द्या. त्यानंतर पंतप्रधानांचा कालावधी घटनेनं निश्चित केला आहे का? डेफिनेटली एवढाच असेल म्हणून नाही आहे. संसदीय शासन व्यवस्थेच्या तत्वाचं वर्णन करण्यात आलं आहे का? नाही. घटनेमध्ये मंत्रिमंडळाच्या रचनेची तरतूद आहे का? किंवा कॅबिनेट शब्दाचा उल्लेख मूळ घटनेमध्ये नव्हता, नंतर तो ॲड करण्यात आला. मग आता माझा प्रश्न आहे, कॅबिनेट या शब्दाचा उल्लेख पहिल्यांदा नव्हता पण आता ॲड करण्यात आला आहे, कोणत्या कलमाअंतर्गत तोचा उल्लेख ॲड करण्यात आला आहे, आर्टिकल कोणतं, हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. मेन्शन करताना कॅबिनेट आणि पुढे आर्टिकल लिहायचं आहे. ओके, हे महत्त्वाचं आहे. सुरुवातीला मूळ राज्यघटनेमध्ये कॅबिनेट शब्दाचा उल्लेख नव्हता, नंतर तो करण्यात आला आहे, पण कोणत्या कलमानुसार कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. कॅबिनेट समिती घ्या, कॅबिनेट समितीचा उल्लेखसुद्धा तुम्हाला भारतीय राज्यघटनेमध्ये पाहायला मिळत नाही. महान्यायवादी, महान्यायवादी महत्त्वाचं पद. कालावधी काय दिलं आहे का घटनेमध्ये? नाही. किंवा पदावरनं दूर करायची पद्धत पण दिली नाही. म्हणजे महान्यायवादी पदाबाबत घटनेमध्ये कोणताही कालावधी सांगितला नाही, किंवा त्या पदावरनं दूर करण्याची पद्धतसुद्धा दिलेली तुम्हाला पाहायला मिळत नाही. ठीक आहे, राज्यसभा सदस्यांचा पदावधी घटनेनं निश्चित करण्यात आला आहे का? तोसुद्धा नाही आहे. घटनेत सदस्यांच्या पेन्शनची तरतूद नाही आहे, सदस्यांच्या पेन्शनची तरतूद, पण नंतर ॲड करण्यात आली. जसं राज्यसभा सदस्य असेल, घटनेमध्ये निश्चित केलेला नाही, पण नंतर तो ॲड करण्यात आला असेल, वेगळा घटक आहे, पण घटनेमध्ये दिला आहे का? मूळ नाही. घटनेत लोकसभा अध्यक्ष पदासाठी पात्रता सांगण्यात आलेली आहे का? नाही. विशेष अशी पात्रता त्यामध्येही तुम्हाला मेन्शन केलेलं नाही. व्हिप्स म्हणतो, व्हिप्स त्याचासुद्धा घटनेमध्ये उल्लेख केलेला नाही. किंवा जसं महान्यायवादी बघितलं, तसं कॅग या पदाचा घटनेमध्ये काहीच घटक निश्चित करण्यात आला नाही. म्हणजे याचा पदावधी कॅग या कॅग म्हटलं की पदावधी दिलं आहे का भारतीय राज्यघटनेमध्ये? तर कॅग या पदाचा पदावधीसुद्धा भारतीय राज्यघटनेमध्ये देण्यात आलेला नाही. म्हणजे अशा बऱ्याचशा घटक आहेत, बरेचसा मुद्दे आहेत की ज्याच्यावर तुम्हाला परीक्षेला विचारलं जाऊ शकेल. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा पदावधी निश्चित केला आहे का? तोसुद्धा घटनेमध्ये केलेला नाही.
न्यायालयाचा अवमान व्याख्या नाही हे सुद्धा केलेली नाही. हा मुद्दा ना करंट रिलेटेड किती चर्चेत होता हे तुम्हाला आता लक्षात येईल. किंवा तुम्हाला मी असं विचारलं, न्यायिक पुनर्विलोकन हे भारतानं कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरनं घेतलं आहे? घटनेत कुठेही न्यायिक पुनर्विलोकन शब्दाचा उल्लेख नाही, पण हे भारतात राज्यघटनेमध्ये कुठून घेतले, कोणत्या देशामधून? तर न्यायिक पुनर्विलोकन म्हटलं, न्यायिक पुनर्विलोकन, तर आपण हे USA घेतले, USA युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यांच्याकडनं. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या संख्येबाबत उल्लेख आहे का घटनेमध्ये? डेफिनेटली नसणार आहे. न्यायाधीश पदावधी निश्चित नसणार आहे. ओके, महत्त्वाचं आहे. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी किमान वयाची पात्रता काय आहे? ती सुद्धा ठेवण्यात आलेली नाही आहे, किमान वयाची पात्रता. घटनेत मुख्यमंत्र्याच्या निवडीसाठी व नियुक्तीसाठी कोणतेही विशेष पद्धत सांगण्यात आलेली नाही आहे. हे महत्त्वाचं आहे की मुख्यमंत्री निवड व नियुक्तीसाठी. ओके, महाधिवक्ता पदाचा कालावधी, पद्धत, आधार याची पण तरतूद घटनेमध्ये दिलेली नाही. म्हणजे एवढ्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला हे मिनिमम लक्षात घेणं गरजेचं आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये कशाचा उल्लेख केला आहे, कशाचा केला नाही, ह्या ज्या घटक आहेत किंवा या मुद्दे आहेत ना, याच्यावर तुमचं ट्रेस असणं गरजेचं आहे. संघराज्य असेल, धर्मनिरपेक्ष, समाजवादी, स्पष्ट केलेलं नाही अर्थ म्हणले, अस्पृश्यता, अल्पसंख्याक, मार्गदर्शक तत्वाचं वर्गीकरण नाही आहे, घटनाभंग शब्दाचा अर्थ स्पष्ट कुठं केलेला पाहायला मिळत नाही, किंवा उपराष्ट्रपतींच्या बाबतीमध्ये म्हटलं तर पदावरनं दूर करण्याची कोणती कारणं सांगितलीत का नाही, पंतप्रधानांचा कालावधी घटनेनं किती निषेध केला तर केलेलाच नाही आहे, मंत्रिमंडळाच्या रचनेची तरतूद एक्झॅक्टली केली आहे का नाही, किंवा कॅबिनेट शब्दाचा उल्लेख मूळ घटनेत नव्हता, नंतर करण्यात आला, कोणत्या कलमांतर्गत, मी असं तुम्हाला विचारलं, किंवा सदस्यांच्या पेन्शनची तरतूद नाही आहे, लोकसभा अध्यक्ष पदासाठी कायचा पात्रता, कॅबिनेट समितीचा उल्लेख नाही आहे, हे सगळे घटक आहेत ना, ह्याच्यावर तुम्हाला थोडंसं फोकस करणं लय गरजेचं आहे. व्हिप्स असतील त्याचा उल्लेख नाही आहे, न्यायालयाचा अवमानची किंवा न्यायाधीशांचा पदावधी सर्वोच्च न्यायालयाचा कुठे मेन्शन केला नाही. कॅगचा पदावधीसुद्धा घटनेनं, कॅग म्हणजे आपण म्हणतो महालेखा व नियंत्रक परीक्षक, कॅग. ओके, तर हे 148 ते 151 आर्टिकलमध्ये तुम्हाला बघायला मिळतं, पण ह्याचा पदावधी एक्झॅक्टली कुठे मेन्शन केला आहे का असा, तर तोही तुम्हाला त्या घटनेमध्ये बघायला मिळत नाही, एवढ्या कालावधीसाठी तो पदावर असेल असं. किंवा मुख्यमंत्री असेल त्याच्या निवडीसाठी किंवा नियुक्तीसाठी जी विशेष पद्धत आहे ती सुद्धा त्यामध्ये सांगण्यात आलेली नाही आहे. म्हणजे अशा बऱ्याचशा तरतुदी आहेत की ज्या भारतीय राज्यघटनेमध्ये सांगण्यात आलेल्या नाहीत. परीक्षेला अशा टाईपवर विचारलं जातं की राज्यघटनेमध्ये उल्लेख नसलेल्या बाबीबाबत थोडंसं ओळखा. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनअकॅडमी भारतातलं सर्वात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. या ठिकाणी आपले फ्री स्पेशल क्लास होत असतात, दररोज 4:30 आपला हा क्लास असतो. ठीक आहे, तुम्ही त्या ठिकाणी नक्की जॉईन करा. अनअकॅडमी ॲप हे प्ले स्टोरवरून डाउनलोड करा. हे सर्व क्लासेस तुम्हाला लाईव्ह असतात आणि फ्री आहेत. फ्री प्लॅन ॲक्टिवेट करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर MPSC 6716 हा कोड वापरावा लागेल. हा कोड वापरला तर तुम्हाला फ्री प्लॅन ॲक्टिवेट होईल. फक्त काय करा, गुगल प्ले स्टोरवर जावा, अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि मला फॉलो करा. ठीक आहे, ओके, आज आपण या ठिकाणी थांबूया. थँक्यू.